कोरोनामुळे देशावरचं संकट हे दिवसेंदिवस गहिरं होत चाललं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा जगभरातल्या देशांमध्ये झाला आहे. भारतात 25 मार्च ते 14 एप्रिल या काळात लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. जगभराचा विचार केला तर इटलीची परिस्थिती भयंकर आहे. भारतात इटली एवढी गंभीर स्थिती नसली तरीही ती गडद होत चालली आहे. या बाबतीत अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुक्ता बर्वेने प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सिस्का मॅलाड्री यांच्या पत्राच्या मराठी अनुवादाचे वाचन केले आहे. हा व्हिडिओ पाहून आपण काळजीत पडतो, आपल्या जीवाचा थरकाप उडतोय. प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सिस्का मॅलाड्री या गेले 3 आठवडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इटलीची राजधानी रोम शहरात लॉकडाऊन मध्ये अडकलेले असताना त्यांनी सर्व युरोपियन रहिवाशांना उद्देशून फ्रॉम युअर फ्युचर अर्थात आपल्या भविष्यकाळाकडून या नावाचं एक पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या काळात युरोपला कुठल्या भावनिक प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं याची कल्पना दिली आहे. भारतातील कोरोनाची सद्य परिस्थिती लक्षात घेता या पत्रातील अनुभव हे आपल्या दृष्टीनंही तितकेच महत्वाचे आहेत. मी हे पत्र तुम्हाला इटलीमधून म्हणजेच तुमच्या भविष्य काळातून लिहित आहे. आम्ही आता जिथे आहोत तिथे काही दिवसांनी तुम्ही असणार आहात. कोरोनाची साथ ही सगळीकडे एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे, त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. कोरोनाच्या विळख्यात वेळेच्या बाबतीत आम्ही तुमच्या थोडं पुढे आहोत, जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे. आम्ही तसंच वागलो जसं आत्ता तुम्ही वागताय. तुमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेल्या आणि न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत, जसे आमच्याकडेही होते. एकीकडे सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे लोक आहेत आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे, त्यात एवढी काय काळजी करायचं कारण, असे म्हणणारेही आहेत. पण लवकरच हेही वाद मागे पडतील. तुम्ही रोज घरी छान जेवाल कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं काहीच नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा यासाठी तुम्ही इंटरनेटवरून मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या आवडीनिवडी असलेल्या अनेक ऑनलाईन ग्रुप्सचा तुम्ही भाग व्हाल. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर मात्र तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही. अनेक वर्ष तुमच्या कपाटात धूळ खात पडलेली जुनी नावाजलेली पुस्तकं तुम्ही वाचायला काढाल. तुम्ही ती वाचायला सुरुवात कराल पण लवकरच तुमचं मन त्यात रमणार नाही. तुम्ही पुन्हा जेवाल पण यावेळेस तुम्हाला झोप लागणार नाही. आपल्या देशाचं त्यातल्या लोकांचं काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्ही मेसेंजर, व्हॉट्सअप, स्काईप, झूम अशा ऑनलाईन साईट्स आणि ॲप्स मोठ्या प्रमाणात वापराल. तुम्ही वृद्ध असाल तर तुमच्यापासून दूर असलेल्या तुमच्या मुलांची तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आठवण येईल. त्यांना तुम्ही पुन्हा कधी भेटाल, कदाचित पुन्हा भेट होईल की नाही, अशा असंख्य विचारांनी तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. जुनी भांडणं, वादविवाद आता क्षुल्लक वाटायला लागतील. ज्या लोकांशी आयुष्यात पुन्हा कधीच बोलणार नाही अशी शपथ घेतली होती त्यांची आपुलकीनं चौकशी करण्यासाठी तुम्ही त्यांना फोन कराल. अनेक महिलांना घरी मारहाण सुरू होईल. आपण निदान आपल्या घरात सुरक्षित आहोत पण ज्यांच्याकडे राहायला घरं नाहीत त्यांचं काय, असा विचार तुम्ही कराल. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जाताना नेहमी वर्दळ असणारे रस्ते तुम्हाला निर्जन आणि भयावह वाटतील. त्यातून तुम्ही स्त्री असाल तर भीती आणखीनच जाणवेल. संस्कृतींचा विनाश अशाच गोष्टींमुळे होतो का? एवढ्या पटकन हे घडू शकतं का? कदाचित यालाच युगांत म्हणतात का? असे प्रश्न तुम्हाला भेडसावू लागतील. घरी परतल्यावर तुम्ही या विचाराचं चक्र थांबवण्याचा प्रयत्न कराल आणि स्वतःला घरकामांमध्ये गुंतवून घ्याल. तुम्ही अनेक गोष्टींवर हसाल. तुम्ही कुठल्याही गोष्टींवर हसाल, पोट दुखेपर्यंत हसाल, मात्र तुमच्या विनोदावर निराशेचं पांघरूण असेल. तुम्ही बाजारात जाण्याची तुमची वेळ तुमचा प्रियकर, तुमचे प्रियजन, तुमचे मित्र यांच्यासोबत ठरवाल, कारण त्या निमित्ताने तुम्ही निदान प्रत्यक्ष त्यांना जवळून पाहू शकाल, अर्थात
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच. अनावश्यक असलेल्या अनेक गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा खरा स्वभाव तुम्हाला कळेल. गैरसमज दूर होऊन काही लोकांबद्दल खात्री वाटेल आणि काही लोकांचं आश्चर्य वाटेल. प्रसिद्धीच्या झोतात असलेली अनेक मंडळी अचानक गायब होतील. त्यांच्यापैकी काही विद्वान वाटणारी मंडळी असंबद्ध वाटू लागतील. त्यांची मतं आता क्षुल्लक वाटू लागतील. आणि आधी ज्यांच्या मतांची खिल्ली उडवली गेली, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, ती विश्वासपात्र वाटू लागतील. काही लोक या संपूर्ण परिस्थितीला एक नवा दृष्टिकोन देतील. या सगळ्यामुळे पर्यावरणाला होणारे फायदे सांगतील. तुम्ही त्यांच्याशी एका क्षणापुरते सहमत व्हाल देखील, पण पुढच्या क्षणाला तुम्हाला त्यांचा राग येईल. प्रदूषण कमी होतं हे सगळं ठीक आहे, पण मी महिन्याचा खर्च कसा भागवू, बिलं कशी भरू, हे विचार तुम्हाला सतावतील. एका नव्यानं सुरू होणाऱ्या पर्वाचे तुम्ही साक्षीदार आहात या गोष्टीचा आनंद साजरा करायचा का दुःख हेच तुम्हाला कळणार नाही. तुम्ही तुमच्या खिडक्यांमध्ये, अंगणांमध्ये गच्चीवर येऊन गाणी गाल. जेव्हा तुम्ही आम्हाला बाल्कनीमध्ये गाणी गाताना पाहिलं तेव्हा तुम्ही विचार केला असेल, काय लोक आहेत ही. पण आम्हाला माहितीये की तुम्ही सुद्धा एकमेकांना उभारी देण्यासाठी गाणी गाल, आणि तेव्हा तुम्हाला आम्ही असे का वागलो होतो याची जाणीव होईल. तुमच्यापैकी अनेक जण लॉकडाऊन संपलं की घटस्फोटासाठी अर्ज करतील. अनेक जण विभक्त होतील. अनेक स्त्रिया गरोदर राहतील. तुमच्या मुलांच्या शाळा बहुधा ऑनलाईन होतील. सतत घरी असल्यामुळे तुमच्या डोक्याला ताप वाढेल मुलांचा, पण हा अनुभवही आनंददायीच ठरेल. घरातील वयस्कर मंडळी अधिक हट्टी होतील. बाहेर गेल्याने त्यांना संसर्ग होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न कराल, पण ते तुमच्यावरच संतापतील. या महामारीचा संसर्ग होऊन मरण पावलेल्या लोकांचा, त्यांच्या अंत्यविधीचा विचार टाळण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न कराल. हा संसर्ग थांबवण्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे तुम्हाला मनापासून आभार मानावे, कौतुक करावं असं वाटेल. त्यांच्याबद्दल आदर अनेक पटीने वाढेल. सर्वांचा मिळून एक सूर निर्माण होईल. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म आहे. तुम्ही देखील फक्त स्वतःपुरता मर्यादित विचार करणं सोडून तुम्ही सुद्धा समाजाचा एक घटक आहात असा विचार करू लागाल. आपण सगळे एकाच नावेचे प्रवासी आहोत, मात्र खऱ्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीमुळे खूप फरक पडेल. सुंदर बगीचा असलेल्या आलिशान बंगल्यात राहणं आणि दाटीवाटी असलेल्या चाळीत राहणं यात नक्कीच फरक असेल. घरून काम करावं लागणं, लॉकडाऊनमुळे काम बंद होणं आणि नोकरी गमावणं हे देखील नक्कीच सारखं नसेल. एकाच नावेचे प्रवासी हे म्हणणं जितकं सोपं आहे तितकीच प्रत्यक्ष परिस्थिती अवघड आहे. कारण ही नाव सर्वांसाठी एकसारखी नाहीये, नसेल, कधीच नव्हती. एका क्षणाला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खूप अवघड आहे. तुम्हाला या परिस्थितीची भीती वाटू लागेल. कदाचित ही भीती तुम्ही जवळच्या लोकांजवळ व्यक्त कराल. कदाचित त्यांना उगाच ताण कशाला हा विचार करून अव्यक्त राहणंच पसंत कराल. आम्ही इटलीत आहोत. हेच आहे तुमचं भविष्य आणि आमचा वर्तमान. आमच्याकडे काही दूरदृष्टी नाहीये. तुम्हाला जे आतापर्यंत सांगितलं ते आमच्या अनुभवाचे बोलेत. त्याहून थोडा पुढच्या भविष्याचा विचार केला तर ते तुमच्यासारखंच आम्हालाही माहीत नाहीये. आम्ही आता फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जेव्हा हे सगळं संपेल तेव्हा जग फार वेगळं असेल.